लो कसं काय मित्रांनो, मग मी मोबाईलचा अपडेट आला आहे, करायचं आहे कसा कसा करणार? माझं काय आहे, माझ्या मोबाईलला पबजी मोबाईल इन्स्टॉल आहे, त्याला अपडेट करायचं आहे. म्हणजे तेच तुम्हाला माझ्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला तेच दाखवणार आहे की त्यानंतर आपण अपडेट कसा करणार. तुमचा एंटरप्राइज असतो ठीक आहे, तुम्ही आपल्या सेटिंग वर जा. नंतर जो तुमचं हे आहे ना ऍपल आय डी गौरव सावंत त्याच्यावर जा. यू कॅन परचेस यू अकाउंट त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट ऑप्शन तुमचा ऍपल आय डी, सेकंड ऑप्शन आहे मॅनेज पेमेंट, थर्ड ऑप्शन आहे कंट्री अँड रिलेशन. त्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे कंट्री अँड रिलेशन. थोडा लोडिंग होतं, टाइम घ्या, नेट तर फास्ट आहे पण टाइम घ्या. चेंज कंट्री ऑर रिलेशन, खाली जावा खाली जावा खाली जावा खाली जावा खाली जावा खाली जावा. इकडे गेल्यानंतर तुम्हाला यूएस, इकडे युनायटेड स्टेट यूएस स्केल तुम्ही क्लिक करा. ऍग्री ऍग्री, हा इथे काय करायचं, पेमेंट मेथड नॉन, तुम्ही तर पेमेंट करणार नाही. इकडे ऑटोमॅटिक तुमचं नाव सिलेक्ट करेल, सरनेम सिलेक्ट करेल, स्टेट मध्ये काढायचं, स्टेट मध्ये टाकायचं तुम्हाला यूएसए. सगळ्यात फर्स्ट वाला जो आहे ना तो सिलेक्ट करा, कारण की याचा पिनकोड 5005 हा तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. तर तो फोन नंबर तुम्ही टाकाल, तो तुम्ही तुमचा पर्सनल टाकू शकता किंवा काय अगदी तुम्हाला टाकू शकता. जो मी टाकतो तो सांग 1 2 3 4 5 6 7 8 9 0. ओके, हे सगळं तुम्ही करताना प्लीज 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 कुठला तरी पेपर लिहून घ्या. त्या तुमची जर स्मरण शक्ती चांगली असेल तर ठीक आहे, तुम्ही माझ्यामध्ये तरी पेपर लिहून घ्या आता पुढे. पण हे तुम्ही जर विसराल, तुम्ही बॅक जाऊन परत यूट्यूबवर जाऊन सर्च कराल की असे करायचं आम्हाला अपडेट करायला पाहिजे, तर कसा करू परत याच्यावर फिचर तर तुमचं नाही होणार, तुम्हाला हे सलग करायला लागेल तरच तुमचं होईल. आता इकडे आल्यानंतर तुम्ही करायचं आहे नेक्स्ट. डन, तुमच्या जावा होम पेज वर ऍप स्टोर ओपन करा, सर्च करा अपडेट चालू झालेला आहे. हे तुमच्या नंबर लाईव्ह आहे. चला बाय बाय, अशी व्हिडिओ बनली लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या जे पण वापरतात त्यांना शेअर करा.